जायचं नाही. तुम्हीच म्हणलं चला चला, आपले पैसे पण नाही दिले, काहीच नाही दिले. काय झालं? आमचे पैसेच नाही दिले त्या मालकाने. म्हणजे कुठं गेले, कुठले आहेत तुम्ही? आम्ही बुलढाणा जिल्हा. बुलढाणा? नगद वाटली गेलो आम्ही कामाला, कांदा काढायला. एवढं सकाळी पाऊस पाण्यात दिवस पाऊस येतो सकाळी, मग तुम्ही कुठं चालले? आज सकाळी कामाला जायचे आहे तुम्ही? त्याने कामच नाही लावलं ना, मग आता नगरला जायचं. नाही नगरला काम लागलं तर आम्हाला. नगरहून कसं जाता तुम्ही? ट्रेननी? हा, एसटीने. एसटी म्हणायला लागले हाफ तिकीट आहे म्हणून. त्यांचं फुल तिकीट आहे पण. हा, त्याचं फुल तिकीट आहे. ट्रेननी जाता? नाही, आमच्या इकडे नाही. होय मावशी, काम काढलं? काम काय, पावसामुळे काढलं. पावसामुळे काम? बर बर. पाऊस पाऊस नसलं काम बंद? काम बंद झालं. बरं, पैसे दिले तुम्हाला? नाही दिले पैसे. नाही का? मग तुम्ही आत किती दिवस बोलता काम केलं? 8 दिवस. 8 दिवस काही पैसे नाही दिले? काहीच नाही दिले. आम्ही 200 रुपये मागितले तरी नाही दिले. काय म्हणले ते? मग ते म्हणले पैसेच नाही माझ्याकडे. कधी देणार मग? आता आम्ही आलो तिथून काम सोडून. अहो, तुमची 8 दिवसाची मेहनत कधी देणार ती? मग काय माहिती कधी देणार पैसे. होय काका, तुम्ही बोलायचं की मग धडाधडा माघारी. काय पैसे नाही दिल्यावर काय थांबायचं? खायला नाही, प्यायला नाही, नुसतंच काम करून घ्यायचं. काय काम केलं तुम्ही? कांदा काढला ना. कांदा काढणे? काढला. कांदा काढला, काटला. काय हजेरी देत होती ती? तिकडं होत जोडीला. जोडीला 700 रुपये होते. 700 रुपये होते. मग तुम्ही बोलायसारखे होते, बोलायचं धडक त्यांना. मी बोलली ना. मग काय ऐकत नाही? काय कोणी बोलायचं? मालकी लई डेंजर होती. मग ते आता इथून पुढे काय करा, रोजचे रोज पैसे म्हणायचं आम्हाला पुढे कामाला. कोणाचा भरोसा ठेवतो तुम्ही? तुम्ही एवढं लांबून यायचे? तुमचे तुम्ही तिघेचे का? अजून कोणी होते? पहिली वेळ असं होत राहतो तुमच्या बोलते? होतच. कोणता मालक चांगला मिळतो, कोणता मालक खराब मिळतो? काम आता मला तुमच्या काय माग उभा राहतात काय? मागच पाठी माग. मालक हल्ला की बाई येत कोणी बोलून फिरून? मोबाईल नाही, बोलायचं नाही मोबाईलवर, काही नाही. तुम्हाला मुलं असं काम करायचं? मुली आहेत, एक मुलगा आहे. आणि मग त्यांचं शिक्षण त्यांचं कोण बघत आहे? माझं आता ते हॉस्टेलला नेऊन सोड आहे. मुलगा दोन्ही हॉस्टेल आहे, एक गावातली शाळेत आहे. तो आज आजोबा अजिंकड राहतो. बर बर. एवढं सगळं सोडून तुम्ही घरदार मुलं बाळ संसार सोडून एवढं लांब यायचं आणि त्यांनी असं केलं, मग कसं पोट भरायचं? बघा मग तुम्ही काहीतरी करा आमचं. मी यांना एक सांगन आता आमची तरी थांबा, तुम्ही चहा वगैरे प्या. तर तुम्हाला सांगतो की आमचे तर काम असलं आजूबाजूला किंवा आमच्या इथं विचारतो. तुम्ही इथून पुढे एक सरळ सरळ म्हणायचो का आम्ही येऊ नगरला? तुम्हाला कुठं कसं आणतात? तुम्ही आणतात कसे ते लोक? तिथं स्टेशनवर उभं राहायचं. हा, स्टेशन उभं राहिलं मग ती विचारतात मालक लोक येतात तिथं, त्यांच्यावर यायचं. मग त्यांना डायरेक्ट म्हणायचो का आम्ही येऊ, आमची रोजची रोज हाजरी द्या. 8 दिवस काम करायचं, तुम्हाला रुपया नाही भेटायचं म्हणले. तुम्ही कसं काय करायचं? आम्हाला जेवण टायमावर नव्हतं दे. नाश्ता टायमावर नाही, जेवण टायमावर नाही. नाश्ता 8 मिळायचा तर भेटतो 10 वाजता, जेवण भेटतो 12-2 जेवणाचं. एका दिवसात तुम्हाला चौकाळ्या पाहिजे. तुम्ही 8 दिवस झालं, तुम्हाला ते शाळेत पोरांना काय द्यायचं तिकडे? त्यांनी कसं चालवायचं घर? आमची पोरगी दररोज फोन लावते, आई पैसे दे पाठवून हॉस्टेलला. पैसे आता पैसे नाही दिले, पैसे द्यायचे पाठवून. महिन्या परत मी मिळते. मग आता मालकान नाही दिले म्हणल्यावर मग आता काय? तिथं थांबून तरी काय करायचं? मग आता गावाकडे जावं लागेल. लागली कुठं काम तर करावं लागेल. तिला मला बघू दुसरीकडे कुठं तरी. आणि ती करतात का असं राहत सोय करतात का व्यवस्थित? नाही पण झोपायचं. त्याच्या मोकळं अंगण असलं तर मोकळ्या अंगण गोठ्यात पिठात शिवी देत काय? मग काय जिथं असलं तिथं गोठ्यात पण राहलो कधी कधी. आम्ही कुठं पिठाच्या गिरणी मध्ये ते खोली असते त्याच्यामध्ये झोपावं लागते. कुठं पण झोपावं लागते. हे बघा, असं जर एवढे लांबून मजूर आणायचे आणि त्यांच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत त्यांचा नाईलाज असल्यामुळे त्यांना असं करायचं म्हणले. कसं काय तुम्ही करायचं बघा बरं. हा, त्यांनी काम नाही केलं बोला ना, पण तुम्ही खायला व्यवस्थित द्यायचं त्यांच्याकडून. 8-8, 10-12 तास काम करून घ्यायचं. त्यांचे जर पैसे त्यांच्या टायमाला नाही योग्य वाटतंय बघा तुम्ही. तुम्ही बी शिका यातून की तुम्ही रोजची रोज इथून पुढे बोली करता नाही तसं करा. नाही इथून पुढे आता बोलीच करणार आहे. आता आम्हाला 2 दिवस कामाला लावा आणि आम्हाला भाड्याचे पैसे द्या, आम्ही गावाकडे जाणार. चालते चालते, चला चला. मग
कुठून या ना, इकडून इथं बसा ना. इथे आमचं बर का कांदा मुळात किती माहिती का? किती? अर्धा एकर. आई अर्धा एकर आहे का? तिच्या अकरकनला तुम्ही काय काय काम करता का? काही पण कांदा काढायचा, काटायचा, भरायचा, अजून दोन तीन काम येतात. नाही मग कांद्याचाच करता का बाकीचे पण करता? आमच्याकडे सोयाबीन असते, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, हरभरा सगळं काढतो. नंबर काय? 88 रुपये. आमच्या मामा कडे असतं का पावसामुळे? हॅलो हॅलो, आम नितीन बोलतोय. ते तीन जण का आम्हाला आहेत म्हणलं जमान का? आहेत तुम्हाला काय करायची त्यांची तयारी? हा कोणाला विचारता? बर तुम्ही एक काम करा ना, इकडे या, आपण बोलू त्यांच्या बर. मामाची असत, मामा जायचं 4:30 इकडे ना. ऋषी तुमचा काढायचा आहे का? काढला आमचा. काढलं होय. ऋषी ऋषी काटायला आहे. काटायला आहे, काढायला पण आहे, पण टाईम आहे अजून. अहो या वस्तू आहेत ना जवळजवळ, तिकडले जवळजवळ 20-25 माणसं असते बर का? त्यांना खर्च पैसे काय नाही दिले. आम्हाला 2 दिवस लावा का? 2 दिवस नंतर तुम्ही पैसे द्या. आम्ही जातो गावाकडे. आमच्या भाड्याला पैसे होणार. मालकाने पैसे नाही दिले. 8 दिवस काम करून घेतले, पैसेच नाही दिले. 8 दिवस पैसे नाही दिले. मालकाचे दार त्यांची बाया खवळत होती म्हणे, वाजत उभा राहील त्यांच्या. काय चहा करायचा? सांगतो मामा येते, आपण बोलू. चालते, चालते. मी आमचा चहा